सिरीज मायक्रोवेव्ह याच्यामध्ये थ्री हे बघा हे आटाच्या। नमस्कार, आरबी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता मी परत एकदा चालले आहे प्रभात किचन मध्ये। आज मी तुम्हाला आटा चक्की आणि वॉटर प्युरिफायरचं कलेक्शन दाखवणार आहे। ठीक आहे, मध्ये एक्चुअली उसका कैसा है, वो कस्टमर ने शूटिंग किया है, कारपेंटर उसका है यहाँ पे। ये सीरीज मायक्रोवेव्ह याच्यामध्ये थ्री टाइप्स असतो। जसं की तुम्हाला कसं आहे, फक्त बेकिंग आयटम करायचं आहे किंवा फक्त गरम करायचं आहे किंवा कन्व्हेक्शन ऑल इन वन, ते पण पूर्ण सिरीज तुम्हाला भेटून जाणार। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्युरिफायर आहे। प्युरिफायरमध्ये यूवी पासून आरो म्हणजे बेसिक 5,500-6,000 पासून प्युरिफायर स्टार्ट होतो, 30,000-40,000 पर्यंत जातो। त्याच्यामध्ये कसं आहे, अल्कलाईन, हॉट, नॉन हॉट, बेसिक स्टोरेज, नॉन स्टोरेज, आरो, यूवी, टीडीएस, ते सगळं सिरीज भेटणार। ब्रँड आपल्याकडे सगळं भेटणार, ॲक्वागार्ड आहे, प्युरिट आहे, एओस्मिथ आहे, लिव्ह प्युअर आहे, केंट आहे, हे सगळं ब्रँड भेट, सगळे ब्रँड आहे, सगळं ब्रँड आहे। त्याच्यामध्ये नॉन स्टोरेज पाहिजे तर नॉन स्टोरेज पण घेऊ शकतात, स्टोरेज पण घेऊ शकतात। हे मायक्रोवेव्ह मध्ये हे ओटीजी पण आहे ना? हा, ओटीजी हा जे कन्व्हेक्शन मॉडेल आहे हा ऑल इन वन आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ग्रिल करू शकतात, बेक करू शकतात किंवा गरम करू शकतात, काय शिजवायचं असेल ते करू शकतात। आता हा एक नवीन कॉन्सेप्ट पण आलेला आहे ह्याच्यामध्ये विथ एअर फ्रायर, म्हणजे वेगळा हा जे एअर फ्रायर कॉन्सेप्ट आहे 5,500 पासून स्टार्ट होतो, ते एअर फ्रायर कॉन्सेप्ट तुम्हाला वेगळा घ्यायची गरज नाही। मायक्रोवेव्ह मध्ये इनबिल्ट एअर फ्रायरचे सिरीज पण दिलेले आहे। कन्व्हेक्शन जवळपास 10:30-11 पासून स्टार्ट होतो आणि त्याच्यामध्ये पण जसं क्वालिटी तुम्ही घेतलं तसं सिरीज येऊन जाणार। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हा फ्लोअर मिल्स आहे। हे बघा, हे आटा चक्की आहे, याच्यामध्ये सगळंच ब्रँड आहे, नटराज आहे, उनोवा आहे, धारा कंपनीची आहे, जशी क्वालिटी घेतली सेम असाइन भेटून जाणार। स्टार्टिंग रेंज काय यांची? हे बघा, मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेलं की ब्रँडमध्ये 16-17,000 स्टार्टिंग येणार असतं कुठल्याही कंपनी बघा ब्रँडेड मध्ये। आणि मेन कसं असतं, आतली जी मोटर आणि चेंबर आहे ती हेवी पाहिजे असतं। एक समजा नाही, 15,000 पासून तुम्हाला एक 25,000 रेंजमध्ये व्हेरियंट टाईपचं चक्की तुम्हाला भेटून जातात। आता यात फक्त मिरची सोडून बाकी सगळं होतं, गरम मसाले, धणे, जिरे वगैरे ते सगळं होतं, ते सगळं होणार। आणि सगळी पिठं ना, ज्वारी, बाजरी, ज्वार, बाजरी, नाचणी, त्याच्यानंतर गहू, तांदूळ, त्यांचे हे असतात ना, हे जाळे जाळे। म्हणजे हा कसं असतं, याच्यामध्ये बघा हा जाळीवरती हे नंबर दिलेला असतो, जसं की आता हे बघा 2 नंबरची आहे, तसेच हा 0 नंबरची आहे, तसेच हा वाला जर बघायला गेला तर 1 नंबरची आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं जाड जेवढं बारीक पाहिजे ते तेवढं आपण हा ब्लेड टाकून फक्त ऍडजस्ट करताय, तुम्हाला काहीतरी बारीक पीठ करायचं आहे बरोबर। तर समजा की हा 1 नंबरची आपण लावलाय, हे फक्त कसं स्लाइड केलं आपण इथं हा फिट होतो, याच्यानंतर हा पार्ट टाकून आपण इथं लॉक केलं, इथून धान्य टाकलं आपण, धान्य टाकायचं। आणि ही ऑटोमॅटिक आहे, म्हणजे कसं हा डोर आपण ओपन केला ना की चक्की बंद होते, बंद होते। आता समजा डोर आपण क्लोज केलं, धान्य टाकलं, दळण झालं की ऑटोमॅटिक बंद पडतो, तुम्हाला तिथं थांबून बंद करायची गरज नाही। हे बघा किती छान कन्सेप्ट आहे, दळण करून झालं की ऑटोमॅटिकली ती बंद होणार। मग गहू दळले जातात का बारीक? हो एकदम, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे जाडीच्या हिशोबाने, जाड बारीक कॉन्सेप्ट दिलेला आहे, तुम्हाला जेवढं जाड जेवढं बारीक पाहिजे। कारण जनरली काही लोकांचं आहे की गहू नीट दळले जात नाहीत बारीक। ऍक्च्युअली होतो काय, मी तुम्हाला सांगतो, कस्टमर काय करतात, त्यांना एकदम बारीक ची जर सवय लागलेलं असेल तर समजा 1 नंबर मध्ये व्यवस्थित होतो, आता जे 0 नंबर वापरणार तर 0 मध्ये काय होतो, एकदम मैदा होऊन जातो, ते पीठ कडक होतो, चपाती कडक होतात। तर कसं आपल्या 24 प्रमाणे तुम्हाला समजा प्रत्येक जाळी 2-3 नंबरची आहे, त्याप्रमाणे दळून बघायचं की आपल्याला कुठलं सुटेबल पीठ कणिक भेटतो। आता काय असतात, कुणाला एकदम मैदा खायची सवय असतात, कुणाला थोडं जाड, कुणाला आणखी जाड खायची सवय असतात, तर ते ऍडजस्ट आपल्याला करावे लागेल, बाकी होतो प्रॉपर। आपल्याला हळद दळायचं आहे घरगुती किंवा तुम्हाला गरम मसाले तयार करायचा आहे, नाचणी वगैरे किंवा बाजरीचं पीठ करायचं, ते सगळं होत, फक्त मिरची होत नाही, फक्त मिरची मसाला नाही। मिरची साठी तुम्हाला कमर्शियल चक्की येतो, तो घ्यावा लागेल, ते कसं घाणा टाईप असतात ना, हा ते मसाल्यासाठी असतो। मी ह्याच्यात व्हेरियंट, आता बघा हा एक ह्याच्यात नवीन मॉडेल आहे, धारा कंपनीचा, धारा पूर्ण स्टील आहे,
त्याच्यामध्ये कसं साईडला वुडन होती ना, हा स्टील आहे. त्याच्या वरती पण आपण जर बघायला गेलं ना तर वरती पण तुम्हाला स्टील असले. हा पॅनलिंग वगैरे पण पूर्ण स्टीलची आहे. थोडे थोडेसे व्हेरियंट टाइप मध्ये फरक आपण बघायला गेलं ना की कॉस्ट तर डिफर होतो, बाकी ऑपरेटिंग सिस्टम सेम जातो आणि आपला रेग्युलर पिन मध्ये लागून जातो. म्हणजे बरेच कस्टमरचा कसा कॉन्सेप्ट असतो की नाही ह्याला काय 25 एम्पियरचा आपला पिन लागेल, तर असं काहीच नाही. रेग्युलर आपण फ्रीज वॉशिंग मशीनला जे पिन लावतो त्याच्यामध्ये अटॅच होऊन जातो. आणि कसं चाक पण आहे ना, व्हील आहे, कुठेही आपण याला कुठे इझिली मूव्ह करू शकतो. समजा आपल्याला बेडरूम मध्ये दळण लावायचं आहे, बेडरूम मध्ये आपण दळण लावून दिलं, त्याच्यानंतर ह्याच्यावरती कव्हर येतो. जसं की कंपनी सोबत जे कव्हर येतो ना, या टाइप मध्ये कव्हर येतो. काम झालं की डायरेक्टली ह्याच्यावरती आपण कव्हर ठेवू शकतात, त्याला काही इश्यू नाही. पोर्टेबल आहे, विजेचं बिल पण फार कमी खातो, तासाला 5 युनिट खातो. असं नाही की फार खर्च आहे. ऍक्च्युली ऑनलाईन पेक्षा आपला जे रेट आहे ना ते रिझनेबल आहे, पण फरक कसं जातो कॉस्ट कटिंग मटेरियल मध्ये डिपेंड करतो. म्हणजे ऑनलाईन पेक्षा इथे स्वस्त आहे, स्वस्त आहे, पण फरक कसं आहे ब्रँड आणि मटेरियलचा फरक आहे. तुम्हाला जर कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा. या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देते. तसंच प्रभात किचनमध्ये एक छान ऑफर आहे, ती म्हणजे जर तुम्ही या शॉपमधून 15,000 किंवा त्यावरची खरेदी केली तर तुम्हाला हे गिफ्ट व्हाउचर मिळेल. तर मग वाट कसली बघताय, फटाफट शॉपला व्हिजिट करा, शॉपिंग करा आणि हे गिफ्ट व्हाउचर मिळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.